महाराष्ट्राची जी आरोग्य व्यवस्था आहे ही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या निष्पाप सर्वसामान्य माणसांचे जीव सरकारी हॉस्पिटल्समध्ये जात आहेत। आणि या संदर्भात एक 3 आठवड्यापूर्वी आपण बघितलं की नांदेडमध्ये सरकारी हॉस्पिटल्समध्ये औषधं, स्टाफ, डॉक्टर्स किंवा मशिनरी नसल्यामुळे 15 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला, जवळजवळ 35 लोकांचा सर्वसामान्यांचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली, नागपूरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली। एवढंच कशाला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या ठाण्यातनं येतात त्या ठाण्यातल्या सुद्धा सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा एका दिवसात 18 लोकांचा मृत्यू झालेला। तर महाराष्ट्रातल्या ह्या व्यवस्थेबद्दल जनतेमध्ये जाऊन आम आदमी पक्षाची भूमिका सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली। सर, एकत्रित आपण ही जसं सांगितलं की कोळमळली ज्या हॉस्पिटलची अवस्था आहे सगळ्या कोळमळलेली आहे, डॉक्टर्सची मोठ्या प्रमाणात तिथे तुटवडा आहे, अनेक अशा गोष्टीचा तुटवडा कुठेतरी भासतो, पण आपला दवाखाना हा मोठ्या प्रमाणात चालू करण्यात आला आणि त्याचा फायदाही लोकांना होतो असं लोक बोलतात। आणि जे मोठे मोठे दवाखाने आहेत, पण आपला दवाखाना सुरू झाल्यानंतर जे लोकांना लांब जावं लागायचं तर त्यांना कुठेतरी ते थोडंसं सोय झालं की जवळपास झाल्यामुळे आणि तिथे त्या लोकांना त्याचा फायदा भेटतो, पण मोठे जे हॉस्पिटल त्याची अजूनही अवस्था बिकट आहे आणि तिथे अशा डॉक्टर्सची कमी आहे, अनेक गोष्टी अशा तुटवड्या आहेत असंही सांगत नाही। तुम्हाला जर तुम्हाला हे कुठून रिपोर्ट किंवा कोणी सांगितलं मला माहिती नाही, परंतु आपला दवाखाना हे महाराष्ट्रातल्या आरोग्य क्षेत्रातला एक मोठा स्कॅम आहे। आम्ही केलेल्या सर्वेनुसार आपला दवाखाना जो आहे त्याच्यात डॉक्टर्स नाही आहेत, त्याच्यात औषधं नाही आहेत, त्याच्यामध्ये सफिशियंट स्टाफ नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या दवाखान्यावरती जेवढी जाहिरात केलेली आहे त्याच्या विजवीज रिझल्ट्स पण नाही आहेत। त्या जाहिरातीचे पैसे जर या नांदेड आणि बाकीच्या ठिकाणी जर औषधांमध्ये जर सरकारने वापरले असते तर एवढ्या लोकांचे जीव वाचले असते असा आम आदमी पक्षाचा ठोस आरोप आहे। या निमित्ताने आम्ही मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करतो की तुम्ही दाखवा जेवढ्या आतल्या दवाखान्यांची तुम्ही जाहिरात केलेली आहे आणि प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, आपण एकत्र जाऊया, त्याचं इन्स्पेक्शन करूया आणि सत्य जनतेसमोर मांडूया। उगाचच खोटं बोलायला पण काहीतरी एक लिमिट असतं, खोटं बोलून चालणार नाही। काय काय बदल लागणार? मला असं वाटतं की सर्वप्रथम जे लोकं मरत आहेत तर या संदर्भात सरकारवरती 302 गुन्हा दाखल केला पाहिजे। सरकारने सरकारी व्यवस्थेमुळे झालेले हे खून आहेत असा आम आदमी पक्षाचा आरोप आहे। ह्यांना सत्तेवर राहण्याचा काडीचाही अजिबात अधिकार नाही आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनतेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने ह्या संधिसाधू शिंदे, फडणवीस आणि पवार हे जे काही तिघांचं जे 3 तिघाडा कानबिघाडा झालेला आहे ह्यांना सत्तेतनं समूळ उकडून बाहेर फेकलं पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारावरती काम करणाऱ्या आम आदमी पक्षासारख्या पक्षाला ज्याप्रमाणे दिल्लीत आपण काम केलेलं आहे तशी सत्ता महाराष्ट्रातल्या जनतेने द्यावी हे आम्हाला सांगायचं आहे।